राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा लोकनेते माननीय श्री शरदचंद्र पवार साहेब यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. तसंच माळशिरस मतदारसंघातून माननीय श्री उत्तमराव जानकर साहेब भरघोस मतांनी निवडून आल्यानं त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री संजय कोकरे, माजी सरपंच मोरवे कोळे चाफेसर, व्हाईस चेअरमन आपटी विकास सोसायटी. दुष्काळग्रस्त असलेल्या येवला तालुक्यातील पिंपरी येथील युवा शेतकरी मुकुंद कुदळ हा पेशाने मेकॅनिकल इंजिनियर असून यूट्यूबवर मशरूम शेतीची माहिती घेत त्यानं 10x10 रूममध्ये 10,000 रुपयेपेक्षाही कमी खर्चात मशरूमची शेती सुरुवात केली आहे. येवला तालुक्यातला मशरूम शेतीचा हा पहिला प्रयोग असून अवघ्या 3 महिन्यात या शेतकऱ्याला मशरूमचं उत्पादन देखील सुरू झालंय. यातून त्याला आर्थिक उत्पन्न मिळायला देखील सुरुवात झाली आहे. सध्या येवल्याच्या स्थानिक बाजारपेठेत तसंच नाशिक व मुंबई इथं मशरूम विकली जात असून पुढील टप्प्यात शेडनेटमध्ये मोठ्या प्रमाणावर मशरूमची शेती करत एक्सपोर्ट क्वालिटीचे मशरूम तयार करण्याचा त्याचा मानस आहे. नमस्कार, माझे नाव मुकुंद कुदळ, मी राहणार पिंपरी. मी मशरूम शेती करण्याचा निर्णय घेतला. मशरूम शेती करण्याचा निर्णय हा पुण्याला जाऊन ट्रेनिंग घेतली, त्यानंतर घरी आल्यानंतर 10x10 रूममध्ये मी मशरूम शेती स्टार्टिंग केली. 10,000 इन्व्हेस्टमेंट करून मी मशरूमची सुरुवात केली आणि आता माझ्याकडे 150 बेड आहेत. त्यापासून मला डेलीचं उत्पन्न निघतंय आणि भरपूर फायदा होतोय. मी याची मशरूमची लोकलला मार्केटिंग करतोय, लोकलला विक्री करतोय आणि उरलेला माल माझा पनवेलला जातोय. फायदे असे आहे की जे कॅन्सर पासून जे याला भरपूर फायदे होतात आणि जर ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे त्यांनी मशरूम आठवड्यातून 2 खाल्ले पाहिजे. ज्यांना बीपीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी पण मशरूम खाल्ले पाहिजे.